सर आज तुम्ही बेस्ट ऑपरेट केलेली आहे या ठिकाणी निवेदन देखील दिलेलं आहे. प्रामुख्याने काय कारण होतं, कुठल्या कुठल्या विषयावरती आपण निवेदन दिलं आहे? नाही, आज आम्ही सगळेजण, मी स्वतः विधान परिषदेचा आमदार म्हणून, रवी राजा हे आमच्या महानगरपालिकेमध्ये विरोधी पक्ष नेता म्हणून, इथे आमचे हुकुमराज मेहता हे काँग्रेस पक्षाचे आमचे हे आहेत अध्यक्ष आहेत, माझे सगळे सहकारी इकडे अमित शेट्टी आहेत, राकेश पांडे, शानूर, हे आमचे सगळे कार्यकर्ते आज यासाठी आले की सायन भागामध्ये, विशेषतः सायन कोळीवाडा भागामध्ये, तिथे असलेल्या आजूबाजूच्या वस्त्यांमध्ये वीज सप्लाय खंडित होते. आणि खंडित होते आपण समजू शकतो, 5 मिनटं नाही, 10 मिनटं नाही, 12-12 तास वीज तिथे मिळत नाही. बरं, बंगलेवाल्यांना सगळ्यांना वीज तिथे चालू आहे, मोठ्या मोठ्या कॉम्प्लेक्समध्ये वीज खंडित नाही होत, परंतु झोपडपट्टी झाली, चाळ झाली, त्या सगळ्या छोटे छोटे उद्योगधंदेवाले आहेत, यांची वीज ही 12-12 तास खंडित होते. ती एकदा नाही तर ती वारंवार होते, हा एक मोठा गंभीर प्रश्न होता, त्यासाठी आम्ही इथे आलो होतो. आणि दुसरा महत्त्वाचा प्रश्न, अदानींच्या नावाखाली अदानींचे जे स्मार्ट हे लागतात आहेत मीटर्स, हे स्मार्ट जनतेच्या खिशातनं पैसे काढण्यासाठी स्मार्ट आहेत, हे आमच्यासाठी स्मार्ट नाही आहे. आमचा कायदा 2003 इलेक्ट्रिक ॲक्ट आमचा सांगतो की आम्हाला जे स्वस्त पडेल तिथून आम्ही वीज घ्यायला पाहिजे, हा आमच्या कायद्याने दिलेला आमचा नागरिकांचा अधिकार आहे. पण हे जे डोक्यावर महाराष्ट्र शासनाने आणि मुंबई महानगरपालिकेने आमच्या डोक्यावर हे जे आणून ठेवलेलं आहे की त्यांना फक्त आणि फक्त अदानी यांनाच तिथे हा इथला ठेका द्यायचा आहे, तो जवळजवळ दिलेला आहे. आता त्यांच्या स्मार्ट मीटरची परिस्थिती अशी आहे, जे स्मार्ट मीटर लावलेले आहेत त्यांची बिलं 5-5 पटीने यायला लागलेली आहेत. म्हणजे माझं जर 1,000 रुपये बिल येत होतं तर 5-5,000 रुपये बिल यायला लागलं, आणि ही तर सुरुवात आहे, भविष्यामध्ये काय होईल. आणि म्हणून हे फक्त आणि फक्त अदानी ना पैसे कमवण्यासाठीच काय होत आहे की काय, अशा ग्राहकांच्या मनामध्ये, आमच्या मनामध्ये शंका आहे. ते या बाबतीमध्येही आम्ही चर्चा केली. जसं नागपूरला याच्या बाबतीमध्ये आंदोलन झालं, आपल्याला माहिती असेल की तिथे प्रीपेड जी मीटर्स होती ती बंद केली त्यांनी लावायची, इथे मात्र लावली जातात आहेत. मुंबईमध्ये नागपूरला वेगळा न्याय आणि इकडे मुंबईला वेगळा न्याय, असं कसं चालेल? म्हणजे नागपूरला तिकडे देवेंद्र फडणवीस आहे म्हणून तिकडे न्याय, आणि इकडे काय मुंबई वाऱ्यावर सोडले का? आम्ही आहोत ना सगळे, आम्ही विरोधी आहोत, आम्ही त्याच्या विरोधामध्ये हा लढा उभा करू. पण त्यापूर्वी इथे याचे आमच्या BST जे प्रमुख आहेत दिगीकर साहेब, त्यांच्याकडे आम्ही बसलो, चर्चा केली, आणि त्यांनी समाधानकारक आत्ता तरी आमची उत्तरं दिलेली आहेत. ज्या ठिकाणी सेवा खंडित होते त्या ठिकाणी जास्तचा स्टाफ त्यांना तिथे वाढवण्याच्या त्यांनी हे दिलेले आहेत. ज्या गाड्या आहेत विजिलन्सच्या त्या वाढवायला त्यांनी सांगितलेल्या आहेत. म्हणजे हा प्रश्न पावसाळ्यामध्ये जास्त तीव्र होईल म्हणून आम्ही त्यांना विनंती केली आणि त्यांनी ते मान्य केलेलं आहे. स्मार्ट मीटरच्या बाबतीमध्ये त्यांनी एक गोष्ट आम्हाला आशादायी अशी सांगितलेली आहे की जिथे जिथे स्मार्ट मीटरमध्ये जास्त बिल आले ती बिलं आणून द्या, त्या ठिकाणी ते जाऊन सगळी त्याची चौकशी करतील. आणि जसा आमच्या यांनी हुकुमराज मेहताने सांगितलं, एक मोठी सोसायटी आहे, 400 घरांची सोसायटी आहे, त्यांनी तर अदानीला तर ठोकरून दिलं, त्यांनी टाटा पॉवरची घेतलं कारण ते स्वस्त पडतं. कोणी सर्वसामान्य नागरिक आपल्याला स्वस्त कसं पडेल ते बघणार आहे. ती परिस्थिती इथे येऊ नये, त्याच्या विरोधामध्ये, अदानींच्या विरोधामध्ये आम्ही सगळे उतरणार आहोत. त्यापूर्वी एकदा प्रशासनाला संधी द्यायची आहे आणि त्यांनी चांगल्या प्रकारे आम्हाला इथे रिस्पॉन्स दिलेला आहे. आणि म्हणून या दोन विषयांवर आजची आमची ही बैठक होती. आजची जी बैठक झाली यानंतर प्रशासनाने अशा प्रकारे पुन्हा एकदा असंच कारभार सुरू केला तर आपली भूमिका काय आंदोलनाची? असं आहे की आपल्याला माहीत असेल की सध्या धारावी प्रकल्प हा एकदम असा याचा आहे, बॉइलिंग विषय आहे. अदानीला काय मुंबई आंदण दिली की काय, अशी भावना सर्वसामान्याची आमची सुद्धा आहे. त्याच्या विरोधात आम्ही आंदोलनं उभी केलेलीच आहेत. आता अदानीनं आमचं मीटरही द्यायचे, आमच्या खिशातले पैसेही काढायला त्याला राजरोस हे द्यायची, परवानगी द्यायची, त्याच्या विरोधात आम्ही ही संधी देऊ. आम्ही प्रशासन आहे, स्वतः रवी राजा हे 23 वर्ष ह्या कमिटीवर होते, ते तर याच्यामध्ये LOP तर होतेच, लीडर ऑफ अपोजिशन, पण इथेसुद्धा त्यांनी काम केलं आहे. आणि म्हणून
आम्ही आतताईपणा करणार नाही, आम्ही हे सगळं करणार. त्यांनी जर हे सगळं आमचे प्रश्न सोडवले तर आम्हाला काय वैयक्तिक कुणाच्या विरोधात आमचं काय नाही, पण हे जर सुटले गेले नाही तर आम्ही रस्त्यावर उतरून अदानीच्या विरोधामध्ये तीव्र आंदोलन करू. अच्छा परत अच्छा परत हे लपू नका, ही बातमी लपू नका. पण मी वरच्या सभागृहात आहे आणि होय एक एक प्रसंग असा झाला की त्याच्यामध्ये सभागृहामध्ये याच्यावर नाही रेकॉर्डवर नाही ते पण सभागृहामध्ये झालं, ही गोष्ट खरी आहे की काही तो विरोधी म्हणजे आमच्या सरकारी पक्षाचा जो आमदार आहे प्रसाद लाड फार हातवारे करून बोलायला लागले आणि फार अर्वाच्य भाषेमध्ये बोलायला लागले. त्याला उत्तर म्हणून प्रत्युत्तर म्हणून अंबादास यांनी सुद्धा काही शब्द वापरले आहेत किंवा वापरले असतील, परंतु आमचं म्हणणं असं आहे की प्रश्न तो निलंबनाचा नाही. सभागृहात कुठल्याही सभागृहामध्ये असं जे वक्तव्य आहे किंवा अशा पद्धतीची वागणूक आहे ती चांगली नाही, परंतु ती दोघांमध्ये झालेली हे होती, त्यांनी सुद्धा शिवीगाळ केली होती, त्याला का नाही हे केलं? तो काय जावई लागला का तुमचा? अंबादासवर झालेली कारवाई आम्ही त्याचं हे नाही करणार, म्हणजे त्याचा बाऊ नाही करणार, पण अशा पद्धतीने अंबादासजीकडनं चुकी झाली आणि त्यांनी सभागृहाची माफी मागितली. कित्येक वेळा मी आता 20 वर्ष झालं मी सभागृहामध्ये आहे, असं नाही की आज आम्ही सगळे सिनियर आहोत. सभागृहाचा एक जो हे आहे आब आहे त्याचं जे पावित्र्य आहे ते टिकवण्यासाठी त्यांनी तात्काळ उभं राहून सांगितलं की मी माझ्याकडनं चूक झाले माफी मागितले. तर त्या लाडने तर माफीचं तर सोडाच, तो तर हातपाय आटपाय आपटत बोलत होता नाही याला पहिला बाहेर काढा, असं कसं होऊ शकतं? त्यामुळे हे सरकार हे पक्षपातीपणाने वागते आणि वरती बसलेल्या सभापती महोदया ज्या आहेत नीलम गोरे यासुद्धा पक्षपातीपणेच वागतात. आम्ही कालच त्यांच्या विरोधामध्ये आंदोलन केलं सकाळी, आपल्याला माहिती असेल तिथे सभागृहामध्ये. आणि म्हणून हे सरकार जे आहे ते याच्या जोरावर आपल्याकडे असलेले पावरच्या जोरावर आपल्याकडे असलेले अधिकाराच्या जोरावर सभागृहामध्ये सुद्धा अशा पद्धतीने जे दादागिरी करते ते योग्य नाही. नाही तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही बघा, परंतु असं आहे आज नॉमिनेशन फाईल झाले, विड्रॉल आहे ना. मला असं वाटतं की हे सामंजस्याने होईल असं मला वाटतंय. नाही झालं सामंजस्याने तर तुम्हाला एक गोष्टीची खात्री देऊ इच्छितो, महाविकास आघाडीचे सगळे उमेदवार निवडून येतील याची खात्री देतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.